वाशिम जिल्ह्यात 4 दिवसांपासून अचानक थंडीचा कडाका वाढलाय. जिल्ह्यात पारा 9 ते 10 अंशांपर्यंत घसरलाय. त्यामुळे नागरिक उबदार कपडे घालून घराबाहेर पडतात तर थंडीमुळे ग्रामीण भागातले नागरिक शेकोटीचा आधार घेतात. थंडीमुळे आजारपणाचा धोकाही वाढला आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातही 3 दिवसांपासून कडाका वाढलाय. भंडारा जिल्ह्याचं तापमान 7 अंश सेल्सिअसवर आलंय तर गोंदियाचं तापमान 8.8 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलंय. वाढत्या थंडीमुळे सर्दी खोकला आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. परभणी जिल्ह्यात थंडीचा पारा चांगलाच घसरलाय. सध्या 5.6 अंश सेल्सिअस पर्यंत पारा घसरलाय. जिल्ह्यात थंड वारे वाहू लागल्यानं हुडहुडी भरली आहे. अनेक ठिकाणी नागरिक थंडीपासून वाचण्यासाठी शेकोटीचा वापर करतात. ही थंडी हरभरा आणि गव्हाला लाभदायक आहे. सोनं चांदीच्या दरात घसरण झाली आहे. चांदीच्या दरात तब्बल 2000 घसरण झाली आहे. 66,000 असलेले चांदीचे दर 64,000 आलेत तर 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 300 रुपयांची घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही घसरण झाली आहे. गुगल कंपनी आता भारतीय एअरटेलमध्ये गुंतवणूक करणार आहे. एअरटेलमध्ये 1,00,000 कोटी रुपये गुगल गुंतवणार आहे, ज्यात 5,224 कोटी रुपये हे इक्विटी बाजारात गुंतवले जातील. एअरटेलनं गुगलला पर शेअर 734 रुपये भाव ठेवला आहे. यामुळे भारतीय एअरटेलमध्ये गुगलचा 1.28% हिस्सा राहील. याआधी जिओमध्येही गुगलनं गुंतवणूक केली होती. पुणे मुंबई आयटीत मराठी टक्का कमीच असल्याचं आकडेवारीवरून दिसतंय. देशात आयटी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत मराठी भाषकांचं प्रमाण कमी असल्याचं निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवलंय. मुंबई पुणे हे दोन मोठे आयटी हब आहेत, मात्र इथे इतर भाषक कर्मचाऱ्यांचीच संख्या मोठी आहे. मराठी मुलं मात्र या क्षेत्राकडे तुलनेनं कमीच आहेत. राज्यात लवकरच मोठी पोलीस भरती होणार आहे. तब्बल 7,200 पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी याबाबत घोषणा केली आहे. यापैकी 5,200 पदांसाठीची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली. राज्यातील 98 कॉलेजांनी एकदाही नॅककडून मूल्यांकन घेतलं नसल्याचं समोर आलंय. यात अमरावती विभागातल्या कॉलेजांची संख्या सर्वाधिक म्हणजेच 19 आहे. राज्यात 1,177 अनुदानित कॉलेजेस आहेत. केवळ अनुदानित नाही तर विना अनुदानित कॉलेजांनाही नॅक मूल्यांकन करणं आवश्यक आहे. मात्र तरीही राज्यातल्या 98 कॉलेजांनीही नॅकचं मूल्यांकन घेतलेलं नाही. महाराष्ट्र सरकारनं महिला पोलिसांच्या कामाचे तास 12 वरून 8 वर आणण्याचा निर्णय सप्टेंबर महिन्यात घेतला. त्यानुसार काही ठिकाणी अंमलबजावणी करण्यात येते. सगळीकडे प्रायोगिक तत्वावर याची अंमलबजावणी करण्याचे आदेश आता पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी दिलेत. या निर्णयामुळे महिला पोलिसांना दिलासा मिळालाय. एसटी महामंडळाच्या संपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही, पण एसटीच्या 250 पैकी 244 आगारांची वाहतूक अंशतः सुरू झाली आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातली वाहतूक सुरळीत सुरू करण्यात हळूहळू यश येत आहे. मध्य रेल्वेच्या पनवेल ते सीएसएमटी हार्बर मार्गावर लोकल प्रवाशांना फास्ट लोकलसाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्प सध्या तरी बाजूला पडल्यानं आणि अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा प्रकल्प मागे पडल्यानं फास्ट लोकल इतक्यात सुरू होणार नाहीत. रेल्वे प्रशासनाकडून मराठी भाषेला नेहमी डावललं जातं असा आरोप मराठी एकीकरण समितीनं केलाय. मध्य रेल्वेच्या तिकिटांवर मराठी भाषा छापण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान रेल्वे तिकिटांवर मराठीत माहिती छापण्यासाठी जागा नाही. जर इंग्रजी हिंदीसह मराठी भाषा छापली तर ती माहिती वाचण्यायोग्य नसेल असं उत्तर रेल्वेकडून देण्यात आलंय. पिंपरी चिंचवड महापालिका शहरातील बेवारस वाहनं उचलणार आहे. महापालिकेनं स्वच्छ सर्वेक्षणात चांगली कामगिरी करण्याचा निर्धार केलाय. त्यासाठी शहरातील रस्त्याच्या कडेला वर्षानुवर्ष उभी असलेली वाहनं हटवण्याची नोटीस पालिकेनं दिली. मात्र अजूनही ज्यांनी ही वाहनं हटवली नाहीत ती आता महापालिका उचलणार आहे. रस्त्यांवर पान मावा खाऊन थुंकणाऱ्या आणि थुंकणाऱ्यांवर आता क्लीनअप मार्शल्सची करडी नजर असेल. बीएमसी आता प्रत्येक प्रभागात कंत्राटी पद्धतीनं 40 ते 60 क्लीनअप मार्शल्स नेमले आहेत. शहरात किमान 1,000 क्लीनअप मार्शल्स नेमले आहेत. गेल्या 2 वर्षांपासून विना मास्क फिरणाऱ्यांवर मार्शल्स कारवाई करत होते. कोरोनामध्ये सर्वात जास्त फायदा फार्मा कंपन्यांना झाला. या दरम्यान आता डॉक्टर रेड्डी लॅबोरेटरीज या कंपनीचे निकाल आलेत. कंपनीला 709 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. या तिमाहीतला हा फायदा आहे.
सध्या कंपनीचा शेअर 5000च्याही पुढे गेलाय. 2020 मध्ये कंपनीचा शेअर 2000 होता. 2 वर्षात या कंपनीने 50%पेक्षाही जास्त ग्रोथ केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेनं 2 दिवसात प्रभाग रचना प्रसिद्ध करत त्यावर हरकती आणि सूचना मागवून घ्याव्यात असे आदेश राज्य निवडणूक आयोगानं पालिकेला दिलेत. त्यामुळे हरकती आणि सूचनांवर सुनावणी झाल्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. मात्र प्रारूप प्रभाग रचना येत्या 2 दिवसात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या डेव्हिड ससून लायब्ररीचा कायापालट होणार आहे. युनेस्को जागतिक वारसा स्थळांमध्ये या लायब्ररीचा समावेश आहे. मूळ वास्तूचा ढाचा न बदलता स्थापत्य तसंच अंतर्गत सजावटीवर भर देऊन लायब्ररीचं नूतनीकरण होईल. नूतनीकरणाचं काम 2023 पर्यंत पूर्ण होईल. यानंतर एक महत्त्वाची बातमी. अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मंदिराचं रुपडं पालटणार आहे. सध्या मंदिराच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. गाभाऱ्यासह संपूर्ण सभा मंडपाचं देखील रुपडं पालटणार आहे. मंदिर समितीतर्फे नूतनीकरण करण्यात येत आहे. स्वामींच्या मूर्तींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. मंदिराच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच नूतनीकरणाचं काम हाती घेतलंय. राजस्थानमधल्या कारागिरांना हे काम सोपवण्यात आलंय. मूळ गाभारा आहे, गर्भगाभारा आणि गाभारा मंडप हे व्यवस्थित करून घ्यावं या उद्देशाने आम्ही काही राजस्थानी मार्बल मागवलेले आहेत. ते राजस्थानी मार्बल रुपी गाभारा हा गर्भगाभारा होणार आहे आणि काही चांदीचा उपयोग वगैरे त्यावर होणार आहे आणि सोन्याचं वर्क होणार आहे. त्यानंतर जी महाराजांची मूर्ती आहे ही साधारणतः ह्या मंदिरामध्ये ती मूर्ती 1937 साली आलेली आहे आणि स्थापन झालेली आहे. जागृताची मूर्ती मांडली जाते ते तर ते मूर्ती देखील आम्ही मयूरासन रूपी सिंहासनावर बसवणार आहे. यानंतर पुढच्या बातम्या पुन्हा बघूयात झटपट. माळशिरस तालुक्यातल्या निमगाव मगराचे पिलीव गावच्या परिसरातील वनविभागाच्या जागेत झाडं लावण्यासाठी एक तरुण राबतोय. वीर बहादूर सिंग मगर या उच्चशिक्षित तरुणानं या माळरानावर पुन्हा वनराई फुलवण्याचा संकल्प हाती घेतलाय. त्याच्या संकल्पाला स्थानिक ग्रामस्थांचं सहकार्य मिळते. जवळपास 3000 देशी झाडांची लागवड त्यांनी केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 5 माजी महापालिका आयुक्तांसह तब्बल 18 अधिकाऱ्यांवर कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल झाले. त्यामुळे कल्याण डोंबिवली शहरात आणि महापालिका वर्तुळात खळबळ उडाली. बांधकामात या प्रकरणी अद्याप तरी या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. वाशिम जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश राठोड यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी दाभा गटातले जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द झालंय. निवडणूक शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याची तक्रार अर्जदारानं केली होती. राजेश राठोड हे बांधकाम कंत्राटदार असल्याची माहिती त्यांनी लपवली होती. यावरून विभागीय आयुक्तांनी राठोड यांना अपात्र घोषित केलंय. दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या बुली ॲप तयार करणाऱ्या नीरज बिष्णोई आणि ओंकारेश्वर या दोघांचा ताबा घेत मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली. या प्रकरणात बिष्णोईच्या कोठडीत 5 दिवसांची वाढ केली आहे. सायबर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. ऑनलाईन पबजी गेमच्या नादात एका अल्पवयीन मुलानं आई आणि 3 भावंडांची हत्या केली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातल्या लाहोर मधली ही घटना. या घटनेची मुलानं कबुली दिली आहे. या मुलाच्या आईनं मुलाला गेम खेळण्यावरून खडसावलं होतं. याचाच राग मनात धरून मुलानं कपाटातून पिस्तूल काढून आईसह त्याच्या 3 भावंडांवर गोळ्या झाडल्या. मुंबईत कृषी उत्पन्न बाजार समिती बाहेर घाऊक व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांवर एपीएमसी प्रशासन कारवाई करणार आहे. यासाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. नवी मुंबई परिसरात इराणी सफरचंद अफगाणिस्तानातून आणून इराणी आणि अफगाणिस्तानातील व्यापारी कोल्ड स्टोरेजमधून बेकायदा व्यवसाय करत होते. त्यामुळे हा प्रकार उघड झालाय. साक्री नगरपंचायत निवडणूक मतमोजणीनंतर भटक्या जोशी समाजाच्या महिला मोहिनी जाधव यांना काही 30 ते 40 जणांनी भर रस्त्यात ठार मारलं. या घटनेच्या निषेधार्थ निफाड तहसील कार्यालयावर जोशी समाज संघटनेच्या वतीनं मोर्चा काढला. दोषींवर कठोर कारवाईची मागणीही केली. 6 वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेह नेण्यास नकार देणाऱ्या आणि पैशांची मागणी करणाऱ्या जव्हार उपजिल्हा रुग्णालयातल्या 2 अँब्युलन्स चालकांना दणका मिळालाय. त्यांचं निलंबन करण्यात आलंय. पैसे असतील तर बोला अशी उर्मट उत्तरं या चालकांनी दिली होती. त्यामुळे जवळपास 40 किलोमीटर दूरवर मृतदेह बाईकवर नेण्याची वेळ आली होती. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.